सरकार आल्यापासून म्हणजे पहिले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक नाही, तेही बिनखात्याचे एक महिना राहिले. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, 18 मंत्री करण्यात आले. आत्ता 18 मंत्री झाल्यानंतर ते मंत्रिमंडळ का करत नाही, ते हे सरकार पडण्याच्या भीतीमध्ये ते कळत नाही. आता हे सरकार पडे नाही आणि पडलं तर आमचं काय, म्हणून या विषयावर जनतेचं नुकसान झालं तरी चालेल, पण सत्तेमध्ये बसून राज्य कसं विकता येईल याच्यावर राज्य सरकार काम करते. आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की राज्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सरकारने सांगितले की आम्ही तातडीनं आम्ही पैसे शेतकऱ्यांना देऊ. 25,000 कोटीच्या पुरवणी मागण्या या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने ठेवल्यात, पण शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये कुठलाही पैसा ठेवलेला नव्हता. म्हणजे शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळणार की नाही मिळणार, आणि आता गणपती दर्शनामध्ये सगळे सरकारच लागलेलं होतं, त्यामुळे आता गणपती दर्शन संपलं, पण आता शेतकऱ्यांचे पैसे केव्हा देणार हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. एकीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करते आहे त्याची चिंता नाही. केंद्रीय वित्तमंत्री जे आहेत निर्मला सीताराम यांनी सांगितलं की महागाईचा हा विषय हा राज्यांचा आहे, आणि कालपर्यंत हे विरोधी पक्षात होते त्यावेळेस हेच सांगत होते की राज्य सरकार काय करते आहे. आज महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात महागडं राज्य आहे, सगळ्यात जास्त किमती महाराष्ट्रामध्ये आहेत. डिझेल पेट्रोल असेल, खाद्यान्न असेल, खाण्याचं तेल असेल, या सगळ्या गोष्टी देशामध्ये सगळ्यात महागड्या राज्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग राज्यातलं सरकार आणि केंद्रातलं मंत्री त्यांचंच सरकार केंद्रामध्ये आहे, तर या महागाईच्या विषयावरही हे सरकार मसुद्धा बोलायला तयार नाही, आणि म्हणून हे मलाई खाण्यासाठी या पद्धतीनं राज्याची बदनामी करण्यासाठी गुवाहाटीमध्ये जी काही बदनामी महाराष्ट्राची झाली, महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली, महाराष्ट्राच्या जनतेची झाली, त्याची यांना चिंता नाही. फक्त राज्य विकण्यासाठी, राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा खाण्यासाठी हे सरकार काम करते आहे, जनतेसाठी करत नाही, आणि म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तारही करायचा नाही आणि पालकमंत्री जिल्ह्यात नेमायचे नाही. हे लाईन आता भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे आणि लोकशाहीला न मानणारी ही व्यवस्था आहे. त्यामुळे ज्यांना लोकशाहीच माहिती नाही त्यांना पालकमंत्र्यांचं महत्त्व माहिती नाही.